नमस्कार मित्रांनो, नाव माझं प्रद्युम्न. आय एम फाउंडर ऑफ यूके ग्रो एज वेल एज PK100.in, जिथे मी तुम्हाला शिकवतोय मराठी भाषेमध्ये ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, अॅनिमेशन रिलेटेड सॉफ्टवेअर्स. मित्रांनो, आज आपलं कॅनव्हस लेक्चर आणि हा हे जे लेक्चर आहे हे खूप महत्वाचं आहे, कारण की या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकणार आहात हाऊ टू क्रिएट अॅनिमेटेड सोशल मीडिया. तुम्ही इंस्टाग्राम सोशल मीडिया मार्केटिंग ज्यावेळेस करत असाल किंवा तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिकत असाल, तर तुम्हाला सोशल मीडियासाठी क्रिएटिव्हची रिक्वायरमेंट असते आणि ती खूप फास्ट तुम्हाला हवं असतं. कारण की डिजिटल मार्केटिंग म्हटलं की क्रिएटिव्हचा एक सेपरेट पार्ट आलाच. सो तुम्ही ऍज अ डिजिटल मार्केटर असाल किंवा तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकायचं असेल, हा व्हिडिओ सर्वात महत्वाचा आहे. कारण की इथे तुम्ही शिकणार आहात तुम्हाला जे क्रिएटिव्ह लागत असतात सोशल मीडियासाठी, पोस्ट ज्या लागतात त्या तुम्ही कशा पद्धतीने बनवू शकता कॅनवामध्ये, ही सर्व प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, मी आलेलो आहे canva.com या वेबसाईटवरती. ही जी वेबसाईट आहे ही तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये यूज करू शकता किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये ही वेबसाईट यूज करू शकता, यांचं पर्टिक्युलर ऍप्लिकेशनही आहे. ठीक आहे. सो मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की आपण सोशल मीडिया साठी जे लागणारे क्रिएटिव्ज आहेत ते कशा पद्धतीने बनवू शकतो, ते ॲनिमेटेड असतील. ठीक आहे. सिम्पल या पद्धतीचं एक ॲनिमेटेड सोशल मीडिया क्रिएटिव्ज जे आहे हे आपण कशा पद्धतीने बनवू शकतो हे तुम्ही आज या व्हिडिओमध्ये शिकणार आहात. सो सिम्पल मी कॅनवाच्या मेन डॅशबोर्डवरती जातोय आणि इथे मी सर्च करतोय ॲनिमेटेड सोशल मीडिया. ठीक आहे. ॲनिमेटेड सोशल मीडिया मी सर्च करतोय आणि त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की मल्टिपल क्रिएटिव्ज जे आहेत हे ऑलरेडी टेम्पलेट्स आहेत, हे फक्त तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत आणि तुम्हाला याच्यावरती थोडंसं काम करायचं आहे, जास्त प्रमाणात नाही करायचं आहे. ठीक आहे. सो पण याच्यामध्ये एक गोष्ट आहे की तुमच्याकडे जर पेड व्हर्जन असेल कॅनवाचं तर तुम्ही याच्यामधली कोणतीही यूज करू शकता. ठीक आहे. पण तुमच्याकडे जर पेड नसेल तर तुम्हाला फ्रीमध्येच ज्या आहेत त्या शोधाव्या लागतील, त्या तुम्हाला बघायच्यात. फॉर एक्झाम्पल ही फ्रीमध्ये आहे, ही फ्रीमध्ये आहे, इथे तुम्ही बघू शकता इथे फ्री किंवा इथे पेड. ठीक आहे. सो तुम्ही इथे फ्रीमध्येही सिलेक्ट केलं तर ते रिकमेंड करत असतात पेडच्या, कारण की त्यांनाही स्वतःचं मार्केटिंग करायचं आहे. ठीक आहे. सो दॅट्स वाय ते फ्रीमध्येही दाखवतात आणि पेडमध्येही दाखवतात. सो आपल्याला हे सर्च करायचं, बघावं लागणार आहे तुम्हाला कोणती फ्रीमध्ये आहे, त्या पद्धतीने तुम्हाला ती सर्च करायची. फॉर एक्झाम्पल ही ही जर घ्यायची असेल तर जस्ट सिलेक्ट करायची तुम्हाला अँड यू कॅन एडिट. सो मी जे आहे तर मी ही जी आहे ही या पद्धतीने मी एक क्रिएटिव्ह बनवतोय. ठीक आहे. फक्त क्लिक करतोय यावरती आणि या पद्धतीने जे टेम्पलेट आहे हे तुमच्यासमोर ओपन होईल कोणतंही. ठीक आहे. सो आता इथे आपल्याला चेंजेस करायचे आहेत. सी मी टेक्स्टमध्ये चेंज करतोय, यू कॅन क्रिएट सोशल मीडिया पोस्ट. ठीक आहे. आणि त्याला मी या पद्धतीने स्ट्रेस करतोय. ठीक आहे. दोन्ही टेक्स्ट जे आहेत ते सिलेक्ट करून मी याला सेंटरला घेतोय या पद्धतीने, त्याला मी इथे घेतोय. ठीक आहे. या पद्धतीने आता इथे आपल्याला तुमच्या ब्रँड कलर सोबत खेळायचं आहे. तुम्ही जर कलर थेरीचं जर लेक्चर बघितलं नसेल तर आधी ते बघा. आपण क्लायंटला पाठवताना पूर्ण डिटेल्स कलरच्या कशा पद्धतीने करत असतो, सो एकदा तो व्हिडिओ नक्की बघा. हार्डली 4-5 मिनिटाचाच आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण कलर थेरी जे आहे ते तुम्ही स्वतः वाचू शकता. ठीक आहे. सो ब्रँड सी अनुसरून आपण कलर सिलेक्ट करूयात. सो माझा ब्रँड कलर जो आहे तो सी लाईक दिस हा आहे आणि इथे मी तसा कलर करतोय व्हाईट. ठीक आहे. टेक्स्टही मी करतोय व्हाईट. आता एक मजेदारशी गोष्ट अशी आहे की याचाही कलर तुम्ही चेंज करू शकता कॅनवाच्या टेम्पलेट्समध्ये. सी मी आपल्याला जो कलर पाहिजे तो मी कलर सिलेक्ट करतोय. सी याला थोडंसं मी डार्क करतोय. ठीक आहे. इथनं तुम्ही कोणताही कलर सिलेक्ट करू शकता. याला आपण सिम्पल व्हाईट घेऊयात, रेडही आपण व्हाईट घेऊयात. ठीक आहे. आणि हा जो ग्रीन आहे तो मी या पद्धतीने घेतोय. लुक्स गुड, फाईन. आता त्याच्यानंतरचा जो पार्ट येतो
की तुम्हाला इथे व्हिडिओ टाकायचा आहे, ही इमेज नकोय. तुम्हाला तुमची इमेज टाकायची असेल, सी तुम्ही तुमच्या पद्धतीने इमेज तुमची टाकू शकता. सिंपल ड्रॅग अँड ड्रॉप करायची आहे अँड ॲडजस्ट करायचं आहे इमेज, ठीक आहे. सी या पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करू शकता. पण आता इथे तुम्हाला व्हिडिओज हवा आहे, सो तुम्हाला पाहिजे असलेला व्हिडिओ अपलोड तुम्ही करू शकता. किंवा इथे जर तुम्ही व्हिडिओजमध्ये जर गेलात तर इथे तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ ऑनलाईन सर्च करू शकता. सी इथे फक्त तुम्हाला सर्च करायचं आहे, तुमचा टॉपिक इथे टाकायचा आहे आणि तुमच्यामध्ये खाली जे ऑप्शन्स असतील ते तुमच्या रिलेटेड असतील, फील्ड्स रिलेटेड, ठीक आहे. आता मी फॉर एक्झाम्पल हा घेतोय, कॅनव्हाचा आहे म्हणून तिथे कॅनव्हा शिकवणारी लेडी जी आहे ती कॅनव्हा शिकवतीये, ठीक आहे. सो आपल्याला ते ॲडजस्ट करायचं आहे, डबल क्लिक करतोय मी आणि इथे मी त्याला ॲडजस्ट करतोय या पद्धतीने, ठीक आहे. सी या पद्धतीने मी लेडी ठेवतोय. आता सर्वात महत्वाची गोष्ट, आपण इथने ॲडजस्ट करणार आहोत व्हिडिओ, ठीक आहे. आपल्याला किती सेकंदाचा जो ॲनिमेशन आहे ते किती सेकंदाचं हवं आहे, हार्डली 9, 8, 10 काहीतरी. सो सिम्पल मी 8 घेतोय रँडमली, ठीक आहे. आता आपण बघूयात की ओव्हरऑल ॲनिमेशन जे आहे कशा पद्धतीने झालं आहे आपलं. सी याच्यामध्ये फक्त आपण व्हिडिओज टाकलेला आहे आणि हे ऑटोमॅटिकली ब्लिच होत आहे, ठीक आहे. आपल्याला टेक्स्टला ॲनिमेशन करायचं आहे. सो मी काय करतोय, सिम्पल याला मीडिया पोज जे आहेत हे जे दोन वर्ड आहेत हे मी हायलाईट करतोय या कलरने आणि त्याला अंडरलाईन करतोय, ठीक आहे. आता टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमेशनमध्ये तुम्ही पाहिजे तो ॲनिमेशन तुम्ही त्याला यूज करू शकता. सी लाईक दिस, सी लुक्स गुड, ठीक आहे. आता इथे याच्या बॅकग्राऊंडला जर तुम्हाला एखादा पर्टिक्युलर ऑप्शन टाकायचा आहे की इथे हे जास्त हायलाईट झालं पाहिजे, यू कॅन लर्न, ठीक आहे. सो मी एलिमेंट्समध्ये जातोय आणि कोणताही शेप तुम्ही इथनं घेऊ शकता, ॲनिमेटेडही घेऊ शकता किंवा नॉर्मल. सो नॉर्मल घेतला तर क्लीन एकदम छान असा दिसेल. सी मी या पद्धतीने तो घेतोय, ठीक आहे. आणि इथे मी त्याला या पद्धतीने इथे असं ठेवतोय, अल्ट प्रेस करून मी त्याला या पद्धतीने छोटं करतोय आणि त्याचा कलर जो आहे तो मी चेंज करतोय. सी लुक्स गुड, ओके. सो या पद्धतीने तुम्ही एक सोशल मीडियाच्या टेम्पलेटचा यूज करून याच्यातलं कोणतंही सिलेक्ट करून इथे फक्त छोटे छोटे चेंजेस तुम्हाला करायचे आहेत आणि इथे तुम्ही तुमच्या ब्रँड कलर रिलेटेड क्रिएटिव्ज बनवू शकता. सी आपण बघूया ते पूर्ण ॲनिमेशन जे आहे कशा पद्धतीने झालं आहे. सी इथे व्हिडिओ आलाय. आता त्याच्यानंतर इथे जे आहे टेक्स्ट ॲनिमेशन एकदम शार्पमध्ये जात आहे. सो या पद्धतीने तुम्ही एक पर्टिक्युलर सोशल मीडिया क्रिएटिव्ज जे आहे हे डिझाईन करू शकता कॅनोमध्ये. आता तो जो व्हिडिओ आहे तो डाउनलोड करायचा आहे. सर डाउनलोडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, इथे फॉर्मॅट टाईप तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, व्हिडिओ फॉर्मॅट हवा आहे की जी आय एफ हवी आहे, हे टोटली क्लायंटवरती आणि हे तुमच्यावरती आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर फक्त तुम्हाला डाउनलोड म्हणायचं आहे, दॅट्स इट. आणि व्हिडिओ तुमच्या पी सीमध्ये अवेलेबल होईल. आय होप मित्रांनो तुम्हाला ही पूर्ण कन्सेप्ट जी आहे ही कळाली असेल. आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करून जा, कारण की इथे मी तुम्हाला बेसिक पासून ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, ॲनिमेशन सॉफ्टवेअर शिकवलेलेच आहेत. त्याच पद्धतीने मी आता कॅनव्हाही तुम्हाला शिकवतोय. सो आपण आता कॅनव्हाचा एक ॲडव्हान्स पार्ट चालू करतोय. सो तुम्हालाही कॅनव्हा शिकायचं असेल तर सबस्क्राईब कराच, त्याचबरोबर बेल आयकॉन नक्की दाबा. थँक्यू सो मच गाईज, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.